शिवराय मित्रांनो मित्रांनो शेळीपालन अनुदान योजनेच्या संदर्भातील दोन महत्त्वपूर्ण असे शासन निर्णय सव्वीस जुलै दोन हजार बावीस रोजी घेण्यात आलेले आहेत आणि याच शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यामध्ये दोन योजना राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे या योजनांच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत ज्याच्यामुळे लाभार्थ्यांना दहा शेळी एक बोकड या योजनेचा शंभर टक्के अनुदानावरती लाभ दिला जाणार आहे ज्याच्यासाठी साधारणपणे एक लाख तीन हजार रुपयाचं अनुदान लाभार्थ्यांना वितरित केलं जाणार आहे मित्रांनो याच्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून सव्वीस जुलै दोन हजार बावीस रोजी दोन महत्त्वपूर्ण असे शासन निर्णय घेण्यात आलेले आहेत मित्रांनो दोन हजार एकवीसमध्येच या योजनांना मंजुरी देण्यात आलेली होती मात्र मे दोन हजार एकवीसमध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून शेळी गटाचं वाटप वाट वाट करत असताना शेळीची किंमत आणि बोकडाची किंमत याच्यामध्ये बदल केलेला आहे ज्याच्यामध्ये आता लाभार्थ्यांना शेळी खरेदी करण्यासाठी प्रति शेळी आठ हजार रुपये तर बोकड खरेदी करण्यासाठी प्रति बोकड दहा हजार रुपये याचप्रमाणे त्यांचा विमा असे मिळून एक लाख तीन हजार पाचशे पंचेचाळीस रुपये अनुदान शेळी गटाची किंमत निश्चित करण्यात आलेली आहे आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती या नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित करून या दोन्ही योजनांना राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे पहिली योजना आहे महिला बचत गटांना शेळीचा पुरवठा करणं आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून सप्लाय ऑफ गोट युनिट्स टू वुमेन एस एच जी टेन फिमेल प्लस वन मेल अशा प्रकारे ही योजना राबवली जाणार आहे ज्याच्यामध्ये राज्यातील चारशे ब्याऐंशी लाभार्थी या ठिकाणी लाभार्थी केले जाणार आहेत याच्यामध्ये शेळी खरेदीसाठी आठ हजार रुपये प्रति शेळी असे ऐंशी हजार रुपये बोकड खरेदीसाठी दहा हजार रुपये प्रति बोकड असे दहा हजार रुपये आणि शेळी आणि बोकडाचा विमा याच्यासाठी तेरा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये असे एकूण एक लाख तीन हजार पाचशे पंचेचाळीस रुपयाचा प्रकल्प खर्च असणार आहे ज्याच्यामध्ये शंभर टक्के अनुदानावरती दहा शेळी आणि एक बोकड हे या ठिकाणी या महिला बचत गटातील महिलांना दिले जाणार आहे याचबरोबर दुसरी मंजुरी जी देण्यात आलेली आहे ती म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडं वनहक्क कायद्याद्वारे जमिनी प्राप्त झालेले जे वनपट्टाधारक शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना दहा शेळ्या आणि एक बोकड शंभर टक्के अनुदानावरती दिल्या जाणार आहेत याच्यामध्ये सुद्धा आदिवासी समुदायातील लोक जे प्रामुख्यानं दुर्गम भागात राहतात त्यांच्याकडं शेतजमीन पूर्णपणे पावसाच्या पाण्यावरती अवलंबून असते अशा शेतकऱ्यांना शेळीपालनाच्या व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य दिलं जाऊ शकतं आणि याच्यासाठी या अनुदानाच्या माध्यमातून त्यांना शेळी गाठांचं वाटप केलं वाट जाणार आहे याच्यासाठी राज्यातील एकूण चौदाशे अठ्ठेचाळीस एक हजार चारशे अठ्ठेचाळीस लाभार्थी या ठिकाणी लाभार्थीत केले जाणार आहेत आणि याच्यासाठी सुद्धा पंधरा कोटी रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे या योजनेच्या अंतर्गतसुद्धा आठ हजार रुपये प्रति शेळी दहा शेळ्यांसाठी ऐंशी हजार रुपये प्रति बोकड दहा हजार रुपये एक बोकड खरेदीसाठी दहा हजार रुपये आणि शेळी आणि बोकडाचा विमा तेरा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये असे दहा शेळी एक बोकटसाठी एक लाख तीन हजार पाचशे पंचेचाळीस रुपये अनुदान दिलं जाणार आहे याच्यासाठी लाभार्थी महिला बचत गटातील असतील जे लाभार्थी वन पट्टा मिळवलेले जे वन हक्का कायद्या अंतर्गत लाभार्थी आहेत असे लाभार्थी याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत याच्यासाठी योजना राबवण्याची जी अंमलबजावणी असणार आहे एक कालावधी एक वर्षाचा असणार आहे मित्रांनो याचबरोबर ही योजना राबवण्याची कार्यपद्धती सुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये लाभार्थी महिला बचत गटातील लाभार्थ्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे आदिवासी आयुक्त विभाग नाशिक यांच्या माध्यमातून प्रत्येक प्रकल्प कार्यालयाला लक्षांक ठरवून दिले जातील आणि प्रकल्प अधिकारी याच्यासाठी जाहिरात देऊन बचत गटाकडून अर्ज मागवतील जे वनपट्टाधारक शेतकरी असतील अशा वनहक्क कायद्यानुसार पात्र झालेल्या वनपट्टाधारक शेतकऱ्यांकडून अर्ज मागवतील आणि अर्जाचा नमुना हा प्रकल्प कार्यालयातून उपलब्ध करून दिला जाईल अर्जासोबत आवश्यक असणाऱ्या कागदपत्राची यादीसुद्धा जाहिरातीमध्ये स्पष्टपणे देण्यात येईल आणि प्राप्त झालेल्या अर्जाची प्रकल्पस्तरीय लाभार्थी निवड समितीकडून छाननी करण्यात येईल अशा प्रकारे ला या प्रकल्प अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जाहिरात देऊन या योजनेसंबंधातील अर्ज मागवण्यासंबंधातील ही कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे अंतर्गत पात्र होण्यासाठी अनुसूचित जमातीचा लाभार्थी वा वनपट्टेधारक शेतकरी असणं बंधनकारक असणार आहे वनपट्टेधारक शेतकऱ्याकडं वनपट्टा प्राप्त झाल्याचं प्रमाणपत्र असावं शेळ्यांना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असल्याचा पुरावा वनपट्टेधारक शेतकऱ्यांना अथवा त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यानं यापूर्वी या, या योजनेचा किंवा अशा प्रकारच्या कुठल्या योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचं एक प्रमाणपत्र एक संमतीपत्र त्या ठिकाणी देणं हमीपत्र देणं आवश्यक असणार आहे याच्यासाठी आपण जर पाहिलं तर वन हक्क कायद्याअंतर्गत प्राप्त जमिनी असणाऱ्या वनपट्टाधारक शेतकऱ्यांना एक हजार चारशे चौतीस लाभार्थ्यांना याच्या अंतर्गत पात्र केलं जाणार आहे त्याचबरोबर महिला बचत गटातील जे लाभार्थी असतील अशा महिला बचत गटातील चारशे ब्याऐंशी लाभार्थ्यांना सुद्धा याच्या अंतर्गत पात्र केलं जाणार आहे याच्यासाठी प्रकल्प अधिकारी हे जाहिरात देतील आणि जाहिरात देऊन लाभार्थ्यांकडून अर्ज मागवले जातील येणाऱ्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये मागवलेल्या अर्जाच्या माध्यमातून लाभार्थ्याची निवड करून त्यांना एक महिन्याच्या आतमध्ये अनुदानाचं वितरण केलं जाईल मित्रांनो अशा प्रकारे महिला बचत गटांसाठी चारशे ब्याऐंशीचा लक्षांक आणि त्याच्यासाठी पाच कोटी रुपयाची निधी तर जे काही वनपट्टाधारक वन, वन हक्क हक कायद्यानुसार जे काही पात्र लाभार्थी असतील अशा लाभार्थ्यांसाठी एक हजार चारशे अठ्ठेचाळीस लाभार्थ्यांसाठी पंधरा कोटी रुपये असे एकूण या दोन्ही योजनांकरता वीस कोटी रुपये निधीची तरतूद करून येणाऱ्या एक वर्षाच्या काळामध्ये ही योजना राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे ज्याच्यासाठी साधारणपणे या प्रकल्प अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सप्टेंबरमध्ये अर्ज मागवले जातील आणि या लाभार्थ्यांना पात्र करण्याची प्रक्रिया मार्च दोन हजार तेवीसपर्यंत पूर्ण केली जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे या महत्त्वपूर्ण अशा योजनेबद्दलचं हे एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं ज्याची माहिती आपल्याला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद